शाहू स्मारक भवनात विचारवेद संस्थेच्या वतीनं विचारवेद संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार निरंजन टकले आणि ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक दिलीप कामत यांनी विचार मांडले. यावेळी बोलताना निरंजन टकले यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका करत आजवर देशामध्ये लादल्या गेलेल्या चुकीच्या धोरणांचा पाढा वाचला. टकले यांनी अण्णा हजारे यांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या मोहिमेवर टीका केली. इलेक्टोरल बॉन्डविषयी बोलताना त्यांनी हा कायदेशीर खंडणीचा प्रकार असल्याचा आरोप केला. आज आपण जे पाहतोय ते क्रोनी कॅपिटलिझमही काही नवीन नाहीये. सोहराबुद्दीनचा वापर गुजरातमध्ये ज्या खंडण्या गोळा करण्यासाठी केला जात होता आणि ज्यावेळेला तो आपण असं ज्याला म्हणतो की अ मॅन हू न्यू टू मच असा जेव्हा बनला त्यावेळेला त्याला मारलं गेलं. आज इलेक्ट्रोल बॉन्ड हे त्या एक्सटॉर्शनचंच एक वैधानिक स्वरूप देऊन चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे गँगस्टर सारखं आहे की ज्याच्यामध्ये ईडी आणि सीबीआय हे त्या गँगचे गँग मेंबर्स आहेत आणि त्यातून हे अख्खं एक्सटॉर्शन नेटवर्क चालवलं जातं. मोदी सरकारच्या काळात विविध इव्हेंटमध्ये लोकांना गुंतवत राष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर मुद्द्यांसह अन्य मूलभूत प्रश्नांवरून लोकांची फसवणूक करण्यात आली आहे असा घणाघात टकले यांनी केलाय. म्हणजे 2014 पर्यंत या देशावरचं कर्ज होतं 54 लाख कोटी, आज आहे 206 लाख कोटी. 152 लाख कोटी रुपयाचं कर्ज काढलं गेल्या 9 वर्षामध्ये. 152 लाख कोटी आधीच्या कर्जाच्या तिप्पट. 28 लाख कोटी रुपये आपल्याकडून पेट्रोल डिझेलवरचा टॅक्स म्हणून गोळा केले. 28 लाख कोटी किती झाले? 180 लाख कोटी. 6 लाख कोटी रुपये आरबीआय कडून घेतले त्यांनी. 186 लाख कोटी. मला 15 लाख रुपये नको माझ्या अकाउंटला. 186 लाख कोटी रुपयाचा हिशोब तरी दे बाबा. तू चौकीदार आणि मी मालक आहे ना या देशाचा, हिशोब दे ना मालकाला. 186 लाख कोटी रुपये कुठे खर्च केले? आरोग्यावरची तरतूद कमी केली, शिक्षणावरची तरतूद कमी केली, रोजगार हमी योजनेवरची तरतूद कमी केली, सगळ्या ठिकाणच्या तरतुदी कमी केल्या. आर्मीमध्ये लष्कर भरती 4 वर्षापासून बंद केली, त्यामुळे तो पगार तुझा वाचतोय. सगळा पैसे तर वाचताय, देशाचे असेट्स विकले, सगळीकडचे असेट्स विकले. या 200 लाख कोटी रुपयाचं केलं काय? आपण हिशोब कधी मागणार आहोत? हे टवाळखोर फिरतील ना ज्यावेळेला निवडणुकीत मतं मागायला, त्यावेळेला प्रत्येक दारात विचारलं पाहिजे केलं काय सांग. आताच्या सरकारबद्दल संताप जनतेने मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करावा असं आवाहन ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार निरंजन टकले यांनी केलंय. इतक्या नीच स्तरावरती अख्ख्या देशाचं राजकारण नेऊन ठेव, राज्याचं राजकारण नेऊन ठेवलंय लोक. मला माहिती आहे सोशल मीडियावरती आता व्यक्त होतात, चिडतात, बोलतात, त्यांचा संताप व्यक्त करतात. तो त्या मतदानाच्या दिवशी व्यक्त झाला पाहिजे. त्या दिवशी कृपा करून बाहेर पडायचंय, त्या दिवशी कृपा करून एवढं लक्षात ठेवायचंय. माझाच बाप लेक आपले वाडवडील लढले ना आणि मिळालो ना स्वातंत्र्य, मग त्यांच्यापेक्षा साक्षर आपण आहोत ना रे. ते 9% साक्षर होते तरी लढले. इथं 82% साक्षर लढायला तयार नाहीत. उपयोग काय मग त्या साक्षरतेचा? आजची वेळ ही आहे की बोलावं लागेल, लढावं लागेल आणि पूर्ण निकराने लढायला लागेल. हे ठरवून चालायला लागेल की 4 जूनला या देशाचा होणारा पंतप्रधान हा आत्ता असलेला नसणारच, किंवा या विचारसरणीचा या पक्षाचा नसेल. आखरी भूल कमल का भूल, बिलकुल हे मनात धरून चालायचं यापुढे, की फक्त त्यासाठी यापुढे जे काय असेल ते सगळे आपापसात आहेत. असतील मतभेद असतील, जे काय असतील, काही छोटे मोठे विषय असतील, सगळे शटर डाऊन, आजपासून बंद, दुसरं काहीच नाही. आज एकमेव यांना तडीपारच करायचं, बिलकुल. राजकीय आणि नैसर्गिक पर्यावरणाचा विनाश आणि लोकशाही या विषयावर बोलताना ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक दिलीप कामत यांनी प्रश्न विचारणं हीच लोकशाही असल्याचं सांगत आज तोंडावर बोट ठेवून शांत बसायला सांगतात म्हणून बोलणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं.
जात आणि धर्म यांचा समावेश भांडवलशाही व्यवस्थेत आहे. ही व्यवस्था बदलायची आहे आणि लोक ती बदलतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विचारवेध पुणे संस्थेच्या संचालिका सरिता आव्हाड, पवन खेबुडकर, माया पंडित, मिलिंद इनामदार, मेघा पानसरे, भारत जीवन प्रभू खोत आदी उपस्थित होते.